मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनल च्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. माजी बाबा सिद्दीकी यांच्याशी अनेक वर्षाची निकटची मैत्री होती. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि सध्या तपास सुरू आहे. काही धागेदोरे सापडलेत पण त्या संदर्भात लगेच बोलणं योग्य ठरणार नाही. आरोपींची कस्टडी मिळाल्यानंतर पोलीस अधिक माहिती देतील असंही फडणवीस यांनी सांगितलं. शरद पवार यांच्या सत्तेसंबंधी वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, इतकी गंभीर घटना घडूनही त्यांचं लक्ष फक्त खुर्चीवर आहे. आमचं लक्ष मात्र महाराष्ट्राच्या सुरक्षेवर आणि विकासावर आहे. ज्यांना खुर्चीकडे पाहायचं आहे त्यांनी तसं करावं. आम्हाला मात्र महाराष्ट्राचं भलं करायचं आहे. फडणवीस यांनी यावेळी माध्यमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या विविध थेरीजवर भाष्य करताना स्पष्ट केलं की तपास सुरू आहे आणि पोलीस योग्य वेळी सगळी माहिती देतील. सर काय सांगणार, बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आलेली आहे ही अतिशय दुःखद आणि गंभीर अशा प्रकारची घटना आहे. बाबा सिद्दीकींशी माझी स्वतःची निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं त्यामुळे अशा प्रकारची जी काही घटना घडली आहे त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आत्ता या केसमधले दोन आरोपी पकडलेले आहेत, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे. काही धागेदोरे त्यातले मिळत आहेत, काही अँगल्सही त्याच्यामध्ये लक्षात येत आहेत, पण त्या संदर्भात आत्ता लगेच बोलणं योग्य होणार नाही. आज त्यांची कस्टडी झाल्यानंतर जेवढी माहिती देता येईल तेवढ्या माहितीच्या संदर्भात पोलीस त्या ठिकाणी ब्रीफिंग करतील आणि त्याची सगळी माहिती ही पोलीस देतील. फक्त चौकशी नको सत्तेतून बाहेर पडा असं शरद पवार म्हणतात. मला असं वाटतं की त्यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची सुरक्षा पाहिजे. त्यामुळे ते खुर्चीकडे पाहत आहेत, त्यांनी खुर्चीकडे बघावं, त्यांना जे बोलायचं बोलावं. सर एक महिन्यापासून रिकी करत होते असंही म्हटलं आहे. हे असे सगळ्या ज्या काही या ठिकाणी थिअरीज येत आहेत या थिअरीज कोणालाही माहिती नाहीत किंवा कुठूनही अधिकृत या थिअरीज नाही आहेत. ज्याला जे वाटलं तशा प्रकारच्या न्यूज तो चालवतो आहे. मी एवढंच सांगतो की काही अँगल्स लक्षात येत आहेत, त्यावर आता चौकशी चाललेली आहे. त्यापैकी मूळ चौकशीला अफेक्ट होणार नाही अशा प्रकारची जेवढी माहिती देण्यासारखी असेल ती दुपारी पोलीस देतील. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर हा माझा सीव्ही. तुमचा सीव्ही खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? कुशल महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र.